नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट पुरस्कार जाहीर. युवा आरोग्य अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू. आतापर्यंत 18,604 विद्यार्थ्यांनी घेतली लस. आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर येथील भाजपने केले महाविकास आघाडी विरोधात आंदोलन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट मल्टी मॉडेल इंटिग्रेशन लागू करण्यासाठी महामेट्रोची निवड करण्यात आली आहे. महामेट्रोला भारत सरकारच्या गृह आणि शहरी विकास मंत्रालयाकडून एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रजेश दीक्षित यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महामेट्रोची निवड त्यांच्या बहुविध एकत्रीकरणाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करण्यात आली. अर्बन मोबिलिटी इंडियाने देशातील मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट मल्टी मॉडल इंटिग्रेशन अवॉर्डसाठी प्रवेशकर्त्यांना आमंत्रित केले होते. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 2024 50 शहरांमध्ये मेट्रो सेवा पुनर्संचयित करण्याची माहिती दिली. दुसरीकडे नागपूर मेट्रोला एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टच्या पुरस्काराबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दीक्षित म्हणाले की योग्य कार्य आणि कामाचे योग्य नियोजन करण्यात आले. या प्रकल्पाला नागरिकांचा पूर्ण पाठिंबा होता. सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर नागपूर मेट्रोला हा पुरस्कार मिळाला आहे. प्रशासनाने महाविद्यालयातच विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत 18 वर्षाच्या वयोगटातील 18,604 विद्यार्थ्यांनी लस घेतली. राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार युवा आरोग्य अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. या सप्ताहात सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लसीकरण करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा आणि ज्यांनी पहिला डोस घेतला नसेल त्यांनी पहिला डोस घ्यावा असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी विमला आर यांनी केले आहे. आतापर्यंत 18 वर्षांच्या 18,604 विद्यार्थ्यांनी ही लस घेतली असून ग्रामीण व शहरी भागातील 229 महाविद्यालयांमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे होत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर भाजपच्या वतीने महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करण्यात आले. या नागपूर महानगरातले एसटीचे कर्मचारी भाजपच्या सगळ्या नेत्यांना येऊन भेटले आणि आज आम्ही त्यांच्या आंदोलनाचं इथे असून समर्थन करतोय. आमच्या सगळ्यांचे नेते माननीय गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात भाजप, युवा मोर्चा या संबंधितले सगळे नगरसेवक, आमचे कामगार आघाडीचे अध्यक्ष असे सगळे मिळून या आंदोलनात आम्ही सहभागी झालो आहे. आम्ही त्यांच्या मागण्यांकरता इथे आलो आहे. आम्हाला कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही. पण या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे, कामगार सेना, अमकी सेना, तमकी सेना करून ज्यांनी या एसटीमध्ये युनियनचं राजकारण केलं, आज त्याच एसटीमध्ये अनेक ड्रायव्हर लोकांनी आत्महत्या केली. कालच एक आत्महत्या मी तुमच्या चॅनलवर बघितली. आज सकाळी पण अशा मला असं वाटतं 28-29 आत्महत्या झाल्या आहेत. या महाराष्ट्रात याच्या आधी शेतकरी आत्महत्या करत होते, आता सामान्य कर्मचारी वर्ग आत्महत्या करतो आहे आणि तेही महाविकास आघाडी, ज्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्रात राज्य केलं. माननीय शरद पवार असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, थोरात साहेब असतील का अजून कोणते साहेब असतील, हे दुर्दैव आहे की 30 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमची तर आज मागणी आहे
की परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि मंत्र्यावर FIR दर्ज केला पाहिजे सदोष मनुष्यवधाचा. आणि आम्हाला आमची एकच मागणी आहे, हे भत्ता ते 1% हे म्हणजे वांझोटा कार्यक्रम आहे. आमची एकच मागणी आहे की एसटीचं विलीनीकरण जे आमच्या आमदार पडळकर साहेब त्यांनी जो मंदिरी मुख्यमंत्र्यांना भेटून जो विषय त्यांनी ठेवला तो यांनी मान्य करावा. ज्यांच्याकरता इतर विभागात द्यायला पैसे आहेत, ज्यांच्याकरता मंत्र्यांकरता गाडी घ्यायला पैसे आहेत, बंगले दुरुस्त करायला पैसे आहेत, पण एसटीच्या कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण करून त्यांना पगार द्यायला पैसे नाही. जिल्हा परिषद नागपुरातील रिक्त उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासीन अधिकाऱ्याने जारी केला असून 12 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेत उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत नामनिदर्शन पत्र वाटप व नामनिदर्शन स्वीकारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला आणखी 2 जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी ते 31 जागांसह पूर्ण बहुमताने सत्तेत होते. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने त्यांच्या 7 जागा कमी झाल्या. निवडणुकीत 10 उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी 9 जिंकून काँग्रेसच्या जागा 33% वाढल्या. 12 तारखेला होणाऱ्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही खुर्ची काँग्रेसकडून निश्चितच भरली जाणार आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्ष भाजपही आपला उमेदवार उभा करणार आहे. सध्या 58 जागांच्या जिल्हा परिषदमध्ये 33 काँग्रेस, 8 राष्ट्रवादी, 14 भाजप आणि शेकाप, शिवसेना आणि गोगपा यांचा प्रत्येकी 1 उमेदवार आहे. शनिवारी सकाळी बुलढाण्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेवर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बँकेतील तिजोरीतून तब्बल 20 लाख रोकड लंपास केली असून पोलिसांना याची तात्काळ माहिती देण्यात आली होती. तसेच पुढील तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात येणाऱ्या केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर दरोडेखोरांनी मध्यरात्री दरोडा टाकला असून सकाळी शिपाईने बँक उघडल्यावर ही दरोडा पडल्याची माहिती कळली. जवळपास 20 लाख रुपयांची रोकड लुटून दरोडेखोर लंपास झाले असून याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. बुलढाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. दरोडेखोर बँकेच्या इमारतीचे खिडकीचे गज वाकवून बँकेत शिरले आणि बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड पळविली असे सांगण्यात येत आहे. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्हा खिडकीचे गज वाकवले गेल्याचे पाहून त्याला चोरीचा संशय आला आणि त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. तर श्वानाने बँकेच्या बाजूच्या शेतापर्यंत मागे जाऊन तिथे दरोडेखोरांचे हँडग्लोव्ज आणि बॅटरी मिळून आली असून CCTV मध्ये 2 दरोडेखोर कैद झाल्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी रात्री बँकेच्या पाठीमागच्या एका खिडकीची ग्रिल कट करून आतमध्ये येऊन आपले सगळे CCTV कॅमेरा आणि इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे ते कट करून आतमध्ये ज्या ठिकाणी तिजोरी आहे त्या तिजोरीने गॅस कटरने कट करून त्याच्यामधून सुमारे 20 लाखाची जी रक्कम आहे ती चोरीला गेलेली आहे. काही वस्तू आम्हाला सापडलेल्या आहेत, काही क्ल्यू थोडेफार मिळालेले आहेत. आमच्या जवळपास 4 टीम्स आम्ही ऑलरेडी रवाना केलेल्या आहेत तपासासाठी. सायबरची देखील टीम या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने तपास करून लवकरच याचा छडा लागेल या पद्धतीने आम्ही तपास करीत आहोत. सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व बँकांच्या बैठक घेऊन त्यांना आम्ही बैठकीत पण सूचना दिल्या, लेखी पण सूचना दिल्या की आपल्या एवढ्या मोठ्या मोठ्या बँका आहेत, एवढी मोठी रक्कम असते, लोकांचे सोने नाणे असतात, तर कमीत कमी एक सुरक्षा रक्षक कमीत कमी रात्रीच्या वेळेला तरी ठेवा, दिवसा नको पण रात्री तरी ठेवा. आणि CCTV कॅमेरे आहे, अलार्म सिस्टीम जी आहे ही अशी पाहिजे की ती कन्सील पाहिजे. त्याची वायरिंग कुठून गेलेली आहे हे लोकांना कळता कामा नये, त्याचा बॅकअप कुठे आहे कळता कामा नये, त्याचे बटन्स कुठे आहेत, मेन स्विच कुठे आहेत हे सगळे कन्सील पाहिजे. ते जर कन्सील नसतील तर ते सुरुवातीलाच ते कट करून हे असे सगळे अनुभव आलेले. त्यांना सगळ्या सूचना आम्ही दिल्या होत्या, परत त्यांना आम्ही एकदा परत सूचना देऊ. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। आजकल शासकीय कार्यालयाचा नजारा पाहण्यासारखा असतो। वरिष्ठ अधिकारी मीटिंग साठी बाहेर जाताच कार्यालयातील इतर कर्मचारीही आपल्या खासगी कामांसाठी कार्यालयातून ऑफिस वेळेच्या आधी पळ काढतात। असाच काहीसे दृश्य रामटेक तहसीलच्या सरकारी कार्यालयात पाहायला मिळालं। VKB च्या टीमने रामटेक तहसील सरकारी कार्यालयाचा फेरफटका मारला असता तेथील दृश्य पाहण्यासारखं होतं। दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्याच्या आधीच शासकीय कार्यालय अर्धे अधिक खाली झाल्याचं आमच्या प्रतिनिधीला दिसून आलं। कार्यालयातील अधिकांश खुर्च्या रिकाम्या होत्या। शनिवार व रविवारची सरकारी सुट्टी देऊन सुद्धा इतर दिवशी असं दृश्य बघायला मिळणं म्हणजे दुर्दैवच। आजूबाजूच्या परिसरातील खेड्यापाड्यातील गरीब जनता वारंवार आपल्या कामासाठी या कार्यालयाचे खेटे घालत असताना कार्यालयातील कर्मचारी आपल्या जागेवर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। काही कर्मचारी उपलब्ध जरी असले तरी जास्तीत जास्त वेळ ते मोबाईलवरच पडलेले असतात, तर काही मस्तपैकी आपल्या टेबल खुर्चीवर घोरत पडले असतात। काही कर्मचाऱ्यांचे तर काम करून देण्यासाठी हातपायच जोडावे लागतात, ज्यामुळे गरजू लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। या सर्व गंभीर समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। दिवाळीत घर, दुकान, कार्यालयांच्या सजावटीवर सर्वांचा भर असतो। यंदा आकर्षक आकाश दिव्यांसह दिवाळीच्या सजावटीसाठी विविध वस्तूंची रेलचेल बाजारात बघायला मिळाली। दिवाळीत सर्वात जास्त महत्व असतं ते लक्ष्मी पूजनाला। यंदा बाजारात 101 लक्ष्मीच्या सुबक मूर्त्या बघायला मिळत असून या मूर्त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी झालेली दिसते। यावर्षी वर्धा शहरातील बाजारात लक्ष्मीच्या 101 मूर्त्या विक्रीस ठेवण्यात आल्या असून या मूर्त्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे। या सुबक सुंदर मूर्त्यांमुळे वर्ध्यातील बाजार फुलला असून वेगळंच आनंददायी वातावरण यामुळे दिसून येत आहे। मात्र मूर्त्यांना लागणारा कच्चा माल महाग झाल्यामुळे मूर्त्यांच्याही किमतीत वाढ झाली आहे, त्यामुळे ग्राहकाचा हवा तसा प्रतिसाद दिसून येत नसल्याची तक्रार वर्ध्यातल्या मूर्ती विक्रेत्यांनी केली। तर महागाईमुळे यावर्षी दिवाळी थंडी असल्याचं ग्राहकांनी सांगितले। बाईट, 20 वर्षापासून मी मूर्तीचा धंदा करत आहे। पहिले 30, 40 रुपये, 50 रुपयेपर्यंत खपत होती मूर्त्या। आता 250, 300, 400 महागाई असल्यामुळे महाग झाले मूर्त्या। आता तेवढे नाही करत आहे खरेदी, पहिलेपेक्षा कमी झाले। आता आमच्याकडे 200 रुपयापासून 500 रुपयेपर्यंत आहे। यावर्षी दिवाळीचं असं म्हणजे रश नाही आहे, मार्केटला काही गर्दी नाही, असं म्हणजे पैसे वगैरे प्रॉब्लेमच आहे। आणि वस्तू प्रत्येक वस्तूवर 50 ते 100 रुपये वाढ प्रत्येक वस्तूवरती झालेलीच आहे, त्याच्यामुळे साधारण लोकांची तरी दिवाळी थंडी 300 रुपयाला होती, 250 विकत घेतली। वर्ध्यातील बजाज चौकातील शेतकरी आंदोलनाला 321 दिवस पूर्ण झाले आहेत। दिल्लीतील आंदोलनात 600 शेतकरी बांधव शहीद झाले, त्या विरोधात अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी वर्धा शहरातील बजाज चौकात सुरू असलेल्या किसान कामगार धरणे आंदोलनाची भेट घेतली। दिल्लीत सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने लागू केलेले विधेयक रद्द करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। या संचलन मंडपात आचार्य कुलचे अवधेश भाई, मारुतराव इमडवार, शेतकरी ब्रिगेडच्या श्रिया गोडे, भारतीय महिला महासंघ द्वारका इमडवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकर उपस्थित होते। दिल्लीमध्ये जे मी यशवंत झाडे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा राज्य उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमची ही जी शेतकरी आंदोलन समन्वय समिती आहे तिचा पदाधिकारी, दिल्लीमध्ये जे 3 काळे कायदे सरकार म्हणते आम्ही ते चांगले कायदे आहे, पण आमच्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या ते काळे कायदे आहेत। हे 3 काळे कायदे रद्द केले पाहिजे यासाठी 1 वर्षापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। वर्ध्यामध्ये आम्ही सामाजिक संघटना आहे, शेतकरी संघटना आहे, काही राजकीय पक्ष आहेत, यांनी निर्णय घेऊन दिल्लीतल्या शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा द्यावा या हिशोबाने हे आंदोलन वर्ध्यामध्ये आम्ही सुरू केलं। आणि कमी जास्त प्रमाणात आज 321 दिवस या ठिकाणी झाले। या संदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की सरकारने जे 3 काळे कायदे केले ते त्वरित मागे घेतले पाहिजे। भारत सरकार काही त्याची दखल घेत नाही,
परंतु आम्ही म्हणतो की हे तीन काळ्या कायद्यापैकी पहिला त्यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा रद्द केला, म्हणजे साठेबाजी जे मर्यादित केलेली होती, व्यापाऱ्यांना मर्यादित क्षमतेपेक्षा स्टॉक जास्त अन्नधान्याचा ठेवता येत नव्हता, ती आता 100% हटवलेली आहे. आपल्या सख्या आईद्वारे अल्पवयीन मुलीला देहविक्रीच्या व्यापारासाठी 20 लाखात तिची विक्री केल्याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गंगा जमुना परिसरात छापा टाकला. या मुलीला ज्या अड्ड्यावर विकण्यात आले होते तिथे पोलिसांना कारवाई दरम्यान 2 तळघर व 1 सुरुंग मिळाली. पीडित अल्पवयीन मुलीद्वारे लकडगंज ठाण्यात आपल्या आईसह इतर आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केली व गंगा जमुना परिसरात छापा मारला. हा अड्डा मंगेश चालवत होता. या अड्ड्यात 2 तळघर मिळाले जिथे देहव्यापारासाठी खरेदी व जबरदस्तीने आणलेल्या मुलींना लपवून ठेवण्यात येत होते. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना इथे 1 सुरुंगही मिळाली जिथून छापेमारी दरम्यान आरोपी पळून जात होते. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता पोलिसांना माहीत पडले की मंगेश पीडितेकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेत होता. तर राजकमल हा या टोळीतील मुख्य दलाल आहे, तोच मुलींचा सौदा करत होता. पीडितेच्या आईने सगळ्यात पहिले राजकमल याच्याशीच संपर्क साधला होता. त्याने 20 लाख रुपयात सौदा करून पीडितेला कुल्लीला विकले व कुल्लीने तिला मंगेशच्या अड्ड्यावर पाठवले. या संपूर्ण प्रकरणात मंगेशची बायको रीना हिचाही हात आहे. ती सध्या फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पीडितेने लकडगंज ठाण्यात आपल्या आईसह इतर लोकांविरुद्ध तिला जबरदस्तीने देह विक्री करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. तिच्या आईने तिला 4th 20 लाखात विकले होते. याआधी तिला 2017 एका नातेवाईकाला विकल्या गेले होते. तो नातेवाईक तिला मुंबई येथील डान्स बारमध्ये घेऊन गेला होता, मात्र तिथे तिची काम करण्याची इच्छा न दिसल्यामुळे त्याने तिला परत गावी आणून सोडून दिले. 2020 एका अल्पवयीन मुलीला इथे आणलं होतं. तिला 20 लाख रुपयात विकत घेतलं गेलं होतं आणि तिच्याकडून जबरदस्तीने देहवापर करून तिच्या आलेल्या मिळकतीवर इतर दलाल लोक आपली उपजीविका करीत होते. परंतु ती मुलगी, अल्पवयीन मुलगी, या व्यवसायाकरता तयार नव्हती म्हणून एका ग्राहकाच्या मदतीने ती इथून पळून गेली, पुनश्च आपल्या गावी गेली. पण गावीसुद्धा तिची पुनश्च विक्री केल्या जात होती अशी तिला माहिती मिळाल्याने ती परत पळून नागपूरला आली आणि पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आम्ही आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे. अल्पवयीन मुलीस, पीडित मुलीस जेव्हा आम्ही इथे आणले त्यावेळेस तिने आम्हाला सांगितले की घटनास्थळ करताना की या ठिकाणी आम्हाला लपवलं जात होतं, ते भुयार आता बंद आहेत. आम्ही ते भुयार खोदून काढले. त्यामध्ये आम्हाला असे आढळले की खालच्या मजल्यावर जे तळघर आहे त्या तळघरात 10-12 मुली लपवल्या जात होत्या आणि वरच्या मजल्यावर भिंतीच्या आत जे भुयार आहेत त्यामध्ये 2-3 ते 4 मुली लपवल्या जात होत्या. जो जेव्हा पोलिसची रेड व्हायची तेव्हा त्या मुलींना तिथे लपवल्या जात होतं आणि पोलिसची रेड झाल्यावर पुन्हा त्यांना बाहेर काढून त्यांच्याकडून पुनश्च जसे ते व्यवसाय केला जात होता. अशा प्रकारचे भीषण वास्तव या तपासादरम्यान उघड. आमचा पुढचा तपास सुरू आहे, त्या पुढील तपासात जसं निष्पन्न येईल त्यावर आपल्याला सांगेल. खुर्चीच्या वादातून बहुजन समाज पक्षाचे 2 नगरसेवक एकमेकांना भेटल्याने शुक्रवारी दुपारी आसीनगर झोन कार्यालय परिसरात अचानक वातावरण तापले. प्रकरण इतके बिघडले की दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. दोघांचे समर्थक आमोरासमोर वळले. दरम्यान माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने प्रकरण मिटले. शुक्रवारी आसीनगर झोनमध्ये सभापती वंदना चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरू होती. झोन सभापतींजवळ कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक बसले होते. दुपारी 3:30 बैठक सुरू होताच बसपचे नेते जितेंद्र घोरेश्वर तेथे पोहोचले. सभापतींच्या शेजारी बसलेल्या कार्यकारी अभियंत्याला त्यांनी तिथेच बसवून घेतले. या कार्यपद्धतीबाबत बसपचे बहिष्कृत नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी आक्षेप नोंदवला. त्यांना उत्तर देताना घोरेश्वर यांनी नेता असल्याने सभापतींसोबत बसण्याचा अधिकार असल्याची माहिती दिली, ज्यावर जमालनेही असा कोणताही नियम नसल्याचे सांगितले. वाद इतका वाढला की दोघेही एकमेकांना मारण्याच्या तयारीत होते. कसे बसे मागे बसलेल्या इतर नगरसेवकांनी दोघांनाही पकडले, त्यामुळे सभेत प्रकरण शांत झाले. मात्र ते बाहेर येताच पुन्हा वाद निर्माण झाला. सभा संपताच बाहेर आलेल्या दोन्ही नगरसेवकांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. मोहम्मद जमालला विश्वास होता की घोरेश्वरने बाहेर येताच त्याच्या गालावर बुक्का मारला. घोरेश्वरने सांगितले की जमालने आधी त्याच्याशी भांडण केले. दोघांमध्येही सुरू असलेल्या भांडणाची माहिती समर्थकांपर्यंत पोहोचली.
त्यामुळे दोघांच्या समर्थकांनी तातडीने झोन कार्यालय गाठले. मात्र काही लोकांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण आणखी चिघळत गेलं. दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यातून पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.